नमस्कार. रुचकर रेसिपीज विथ सरोजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता उन्हाळ्याचा कडाका फारच वाढलेला आहे. अशा वेळेला थंडगार मठ्ठा प्यायला मिळाला तर आहा, किती बहार ना. तर आज आपण असाच मस्त थंडगार, अगदी लग्नात मिळतो तसा मठ्ठा कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी रुचकर रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करा. मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी हा एक पेलाभर ताजं दही घेतलेलं आहे. हे दही मी रात्री लावून ठेवलं होतं आणि सकाळी दही तयार झाल्यानंतर ते भांडं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे हे दही मस्त गार आहे. आता यामध्ये मी एक ग्लास हे माठातलं गार पाणी घालणार आहे आणि हे ताक आपण आधी घुसळून घेऊ. हे दही आपण घुसळून घेऊ. हे दही व्यवस्थित घुसळून झालेलं आहे. आता यामध्ये एक टीस्पून हे काळं मीठ घालते आहे. काळं मीठ नसेल तर तुम्ही नेहमीचं साधं मीठ घातलं तरीही चालेल. त्याचबरोबरीने एक चमचा साखर. इथे मी ही अगदी एक ही छोटी हिरवी मिरची घेतली आहे आणि हा आल्याचा जरा मोठासा तुकडा घेतलेला आहे. मिरची आणि आलं मी असं छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. आता यातलं आपण थोडं ताक यामध्ये मिसळून घेऊ. आलं आणि मिरचीचा आपल्याला तिखटपणा हवा आहे. मिरचीचा तिखटपणा जास्त नकोय, आल्याचा तिखटपणा जास्त मठ्ठ्यामध्ये खूप छान लागतो. आता हे आपण व्यवस्थित गाळून घेऊ. भेजलेली मिरची आणि आलं गाळून घेतल्यामुळे मठ्ठा पिताना आल्याचे किंवा मिरचीचे तुकडे दाताखाली येत नाही, पण आल्याची आणि मिरचीची चव मात्र मठ्ठ्यामध्ये छान उतरते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आल्याचा कीस सुद्धा वापरू शकता आणि अगदी बारीक चिरलेली मिरची तुम्ही तशीच घालून घेऊ शकता. आता यामध्ये अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेऊ आणि आणखीन एक ग्लासभर माठातलं थंड पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा हे सर्व व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊ, घुसळून घेऊ. सर्व मसाले घालून घुसळून झालेलं आहे. यामध्ये मी आणखीन एक ग्लास पाणी घालते आणि हे पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊ. हा मठ्ठा जड जेवण झाल्यानंतर प्यायला खूप चांगला असतो. यामध्ये आलं आहे ते पाचक असतं, त्यामुळे कुठच्याही जड जेवणानंतर मठ्ठा प्यायलेला चांगला असतो. आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाल. हा मठ्ठा बनवून तयार आहे. दह्याचा किंचितसा आंबटपणा, मिरचीचा किंचित तिखटपणा, आल्याचा तिखटपणा, साखरेचा गोडवा असा मस्त यामध्ये उतरलेला आहे. आता आपण हा मठ्ठा सर्व करून घेऊ. हा मठ्ठा पिण्या इतपत पुरेसा छान थंडगार आहे. जर तुम्हाला याहून अगदी गारीकगार हवा असेल तर तुम्ही यामध्ये बर्फाचे खडे मिसळू शकता.
तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने नक्कीच मठ्ठा घरी बनवून त्याचा आस्वाद घ्या. उन्हाळ्याच्या या काहलीमध्ये आपला आत्मा तृप्त करणारा असा हा मस्त थंडगार मठ्ठा बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि तंदुरुस्त रहा.